यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा. नमस्कार, मी जयेश. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. प्रथम एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. तेलंगणाने बंदुकीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या, आमदार अंतराम. मेडीगट्टा प्रकल्पासाठी तेलंगणा सरकारने बंदुकीच्या जोरावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याचा घनघाती आरोप आमदार बाबा अंतराम यांनी विधानसभेत केला आहे. तेलंगणा या सीमेवर, महाराष्ट्र तेलंगणा या सीमेवर गोदावरी नदीवर पंचमल्ली गावाजवळ तेलंगणा सरकारने मेडागट्टी कल्लेश्वर हा सिंचन प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच विरोध होत असताना तरी देखील तत्कालीन फडणवीस सरकारने या प्रकल्पास मंजुरी दिली. सध्या या प्रकल्पाचे 90% काम हे पूर्ण झाले आहे. तेलंगणाच्या जनसंपदा विभागाने कुठल्याही पूर्वसूचना न देता प्रकल्पासाठी पाण्यावडे अडवले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे धान, मिरची, कापूर हे पिके मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर उभारलेल्या मडागट्टी कल्पेश्वर प्रकल्पाकरिता तेलंगणा सरकारने बंदुकीच्या जोरावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीची लाटल्या. एवढेच नाही तर या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी रुपयांची रेती व मुरुम अवैधरित्या उत्खनन करून तो वापरल्याचा गंभीर आरोप राज्य विधिमंडळाच्या आर्थिक संकल्पीय अधिवेशनात आमदार धर्मराव बाबा अंतराम यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. विषय आहे जवळजवळ या शिरोंच्या क्षेत्रामध्ये तेलंगणा सरकारने 80,000 कोटीचा तिथे फार मोठा बॅरेज बांधलेला आहे आणि ते बॅरेज ऑथेंटिक कुठं बांधलेलं आहे? शिरोंच्या क्षेत्रामध्ये. शिरोंचा नाही पण ते तेलंगणा मेडीगट्टा, तेलंगणा स्टेटला धरून आपला महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्ही बाजूला बॅरेज बांधलेला आहे. शिरोंचा तर हा महाराष्ट्रात येतो ना, शिरोंच्या भागात. मग तेलंगणा मेडीगट्टा माझ्या मतदारसंघ, तेलंगणा म्हणजे एका बाजूला तेलंगणा एका बाजूला आपला महाराष्ट्र आहे. 80,000 कोटीचा घाईगर्दीमध्ये त्या प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. आता जवळजवळ 15 गाव पाणीचा खाली बुडालेला आहे. कुठले? शिरोंच्या तालुक्याचे. नाही, ते धरण आपलं आहे की त्यांचं आहे? नाही, त्यांचं धरण, तेलंगणा सरकारचं धरण त्यांनी बांधलेलं आहे आणि घाईगर्दीमध्ये त्याचं उद्घाटनही झालं, भूमिपूजनही झालं, उद्घाटनही झालं. आणि जवळजवळ आपले लोकांचं जे जमिनी आहे कमी किमतीमध्ये खरेदी करायचं, तेलंगणाच्या पोलीस लोकांना आणून बंदुकी दाखवून या गरीब लोकांच्या जमिनी खरेदी करायचं, फॉरेस्टच्या जमिनीमध्ये पाणी जात आहे त्याच्याबद्दल कोणत्याच प्रकारची कारवाई नाही, आणि अनऑथराइज क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी बांधकाम केलेलं आहे आपल्या या भागामध्ये, आणि आपल्या भागामध्ये काम बरोबर झालेलं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मंत्री महोदय इथे बसलेले आहेत, मला त्यांना एकच सांगायचं आहे की इथे फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जवळजवळ 1,000 कोटी रुपयाचा मुरुम आपला या क्षेत्रामध्ये खोदून तेलंगणा सरकार बाहेर घेऊन चाललेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण ह्या चौकशी करण्याकरता माननीय मंत्री महोदयांना आपण निर्देश द्यावा, कारण की फार मोठा ह्याच्यामध्ये घोल झालेला आहे. तेलंगणा सरकार आपला बंदुकीच्या जोरावर जर आपल्या राज्यामध्ये येऊन जर असं प्रकारचं काम करत असतील, आमच्या मतदारांना शेतकऱ्यांना जर असं प्रकारचे अत्याचार होत असेल तर कुठेतरी कारवाई झाला पाहिजे, आपला राज्य सरकारकडून दखल घेतला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण या निमित्ताने एक दादा माननीय उपमुख्य सन्माननीय सदस्य बाबा अंतरामनी इथं एक गंभीर विषय उपस्थित केला की महाराष्ट्राच्या शिरोंच्या तालुक्यामध्ये तेलंगणा राज्याच्या माध्यमातून मेडीगट्टा या ठिकाणी एक मोठं धरण बांधलं गेलं प्राणहिता नदीवर, आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्यातलं जंगल, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आणि आपल्या राज्यातलं खनिज संपदा मोठ्या प्रमाणात उपसून नेल्याचा त्यांनी या ठिकाणी एक गोप्यस्फोट या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यातही शेतकऱ्यांना दबाव आणून बंदुकीचा धाक दाखवून हे दुसऱ्या राज्यातली लोक आपल्या राज्याचं नुकसान करत असताना या पद्धतीने हे चाललं असेल, मग त्याला पर्यावरणाची परवानगी आहे की नाही, ते धरण कसं बांधलं गेलं, कारण की सगळा जंगली भाग आहे, म्हणजे शिरोंचा तालुका म्हटलं तर पूर्ण जंगली भाग आहे,
ही गंभीर बाब माननीय आमदार मोदींनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. माझ्या शासनाला निर्देश असे आहे की तातडीनं त्याच्यात लक्ष घालून ते गैरकानून जसं जसं त्यांनी माननीय आमदारांनी सांगितलं ते तातडीनं काम थांबवण्यात यावं आणि सगळं त्या राज्यावरचं जेवढं आमचं नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई करून वापस घेतली गेली पाहिजे अशी एक भूमिका राज्य शासनाच्या वतीने घेतली पाहिजे. माननीय मंत्री महोदय, सदस्य आत्राम साहेबांनी जे या ठिकाणी सांगितलं त्याची माहिती घेतो आणि आपण जर परवानगी आता माझ्याकडे त्याच्याबद्दल सगळी माहिती नाही आहे, उद्या निवेदन द्या. मध्ये पूर आल्यामुळे त्या मेडीगट्टा प्रकल्पाची थोडी माहिती घेतलेली आहे. आपण जर परवानगी दिली आणि मुदत दिली तर मग उद्या दुपारी या दरम्यान 3-4 वाजता त्याच्यावर निवेदन करता येईल. धोरणासहित हो धोरण या केलेल्या आरोपासंदर्भात उत्तर देताना सरकार या प्रकल्पासंदर्भात चौकशी करून कठोर कारवाई करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिले आहे. ब्युरो चीफ हस्ते भगत यांनी याविषयी घेतलेला हा ब्युरो रिपोर्ट.